पुण्यातलं खाणं उचललं तर तो माझ्या मागेच लागला रेडा, आणि 10 मिनटं सेटवर आम्ही पळत होतो. कुठल्या बापाला असं मुलीनं कुणाच्याही प्रेमात पडलेलं आवडेल? माझा रेडा मी त्याला कधीही देत नाही, कारण एक सिनेमा काढायचा म्हणजे कमीत कमी 2.5-3-3.5 कोटी कमीत कमी म्हणतोय मी. त्याचं एक टायमिंग आहे, त्या टायमिंगला तुम्हाला मॅच करून काम करता आलं तर फार मजा येते. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. तुम्ही आत्तापर्यंत लैला मजनूची लव्ह स्टोरी ऐकली असेल किंवा बरेचसे असे इतिहासात नावं ऐकली असेल, तुम्ही त्यांची लव्ह स्टोरी ऐकली असेल, पण तुम्ही कधीतरी ऐकलं आहे का रेडे आणि म्हशीची लव्ह स्टोरी? धोंडे आणि चंप्याची लव्ह स्टोरी घेऊन येत आहे वैभवदादा आणि त्यांची संपूर्ण टीम. दादा खूप खूप स्वागत आहे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. दादा कॉमेडी म्हटलं आणि तू म्हटलंस की एकदम कमालच झालं असतं, म्हणजे ट्रेलर बघितला कमाल होता, काय सांगशील चित्रपटाबद्दल? चित्रपटाबद्दल मी हे सांगेन की 16 डिसेंबरला हा सिनेमा आमचा प्रदर्शित होतो आहे सगळ्या सिनेमागृहांमध्ये, तर नक्की जाऊन तुम्ही जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा पहा, तुम्हाला खूप मजा येईल. या सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतागुंत नाही. हा याचा कोण, ती तिची कोण, हा इथे कसा आला, मग ह्याने याचे पैसे चोरले का, मग याचं लफडं आहे का, असं काहीही आमच्या सिनेमामध्ये नाही आहे. साधी सोपी आहे गोष्ट. मी आहे अंकुश तोरसकर या सिनेमामध्ये आणि भरत आहे उमाजी. तर त्याची म्हैस आहे, माझा रेडा आहे, आमच्या दोघांमध्ये वैर आहे आणि माझा रेडा मी त्याला कधीही देत नाही. आणि धंद्याचा असा माझ्या उसूल आहे की मी एकदा दिलेला रेडा पुन्हा देत नाही त्या म्हशीला. तर त्यांची मग प्रेम कहाणी कशी होते आणि ते यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो, मग आमची मुलं एकमेकांच्या प्रेमात कशी पडतात, तर ती सगळी कॉमेडी पद्धतीने जाणारी गोष्ट आहे. खूप धमाल आहे, नक्की पहा. जसं की तुम्ही बोललात की तुमचे मुलं पण एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हाची ज्या म्हणजे ट्रेलरमध्ये मी बघितलं की नाही, असं कसं शक्य आहे, तू कशी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते जो असा करतो आहे, तर तो एक काय सीन आहे? आणि नेहमी तुझी भूमिका मी बघित नेहमी नाही दुसऱ्यांदा तर मी बघतेच आहे, याच्या आधीची जी भूमिका होती टाइमपासमधली ती आणि ही आता, म्हणजे काय तुला प्रेम वगैरे आवडत नाही का? कुठल्या बापाला असं मुलीनं कुणाच्याही प्रेमात पडलेलं आवडेल? तो पण एक प्रश्न. कुणालाच आवडणार नाही ना, बाप नंतर ते स्वीकारतो, हा नंतरचा मुद्दा आहे. बापाला किंवा आईला आपण छान बघून दिलेला मुलगा मुलीने पसंत करावा किंवा मुलाने मुलगी पसंत करावी अशीच अपेक्षा असते ना. सहजासहजी कोणी अरे वा तू प्रेमात पडलीस, क्या बात आहे, वाव, असं सेलिब्रेट कोणीच करत नाही ना आई बाप. मग जे जनरल आहे तेच माझं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. याच्यात कसं आहे, फक्त ते कॉमेडी पद्धतीने येणार आहे. मग त्या मुलांचं प्रेम यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही एक होतो परत, मी आणि भरत, आणि मग आम्ही काय काय क्लुप्त्या युक्त्या शोधतो, तर तो ह्या सिनेमा आहे. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा धोंडी आणि चंप्याची स्टोरी सांगितली गेली आणि तुम्हाला विचारण्यात आलं की असा असा सिनेमा आहे तू करशील का, तेव्हा रिॲक्शन काय होतं? आणि एकंदरीत स्टोरी कन्सेप्ट खूप वेगळा आहे, कॉमेडी आहे, पण तरीही दोन प्राण्यांची लव्ह स्टोरी आणि प्राण्यांशी निगडीत हा सिनेमा वाटतो आहे, तर तेव्हा काय वाटलं होतं? नाही ते थोडंसं काय आहे, ते आमच्या मुलांची प्रेम कहाणी पुढे यशस्वी किंवा अयशस्वी किंवा रंजक व्हावी यासाठी मुळात आधी ते म्हैस आणि रेडा यांची प्रेम कहाण्याची योजना आहे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं की पाळीव प्राण्यांबद्दल बरोबर काम करणं हे काही तसं डिफिकल्ट टास्क नसतो. ते तो टास्क असतो खरं तर दिग्दर्शकाचा की त्याला हवे तसे शॉट्स मिळत आहेत की नाही. इथं पैसे घेऊन सगळं समजूनसुद्धा ॲक्टर बरं काम करत नाहीत तर ते बिचारे मुके जनावरं त्यांना काय कळणार. पण ती म्हैस किंवा तो जो रेडा आहे त्याने खूपच सहकार्य केलं. फक्त रेड्याचा एकच किस्सा असा घडला की एकदा मी त्याच्या पुण्यातलं खाणं उचललं तर तो माझ्या मागेच लागला रेडा, आणि 10 मिनटं सेटवर आम्ही पळत होतो आणि इतका हशा पिकला की तो चहायला माझी पाठच सोडायला तयार नाही, यार मी जाईल तिकडे तुम्हाला मारायलाच यायला लागला. शेवटी मग मी 10-10 मिनटाला डायरेक्ट जाऊन व्हॅनिटीमध्ये धावत पळत जाऊन लपलो तेव्हा त्याने पाठ सोडली माझी. रिअल लाईफमध्ये तुझ्या घरी असा कोणता पाळीव प्राणी आहे का किंवा तू असं काही अडॉप्ट केलं आहे का? हो, मी 2 मांजरं अडॉप्ट केलेली आहेत जी रेस्क्यू केली होती आणि कोणीतरी अशी टाकून दिली होती वगैरे, तशी आम्ही अडॉप्ट केली होती. तर ती मांजरं घरात आल्यावर असं एक चित्र आहे की घरातलं सगळं वातावरणच, पाळीव प्राणी जेव्हा असतो घरामध्ये कुत्रा मांजर म्हणा, तर ते तुमचं अख्खं वेगळं जग वेगळं बनवतात. ते
त्याच्या अनुषंगाने मग त्यांच्याबरोबरचं बोलणं, खेळणं, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं हगणं मुतणं, तुम्हाला सगळं जेव्हा करावं लागतं तेव्हा ते कुटुंबाचे सदस्य होतात. आणि मांजरं तर विशेषतः फारच दादा, तुम्ही आणि भरत दादा एकत्र काम करत आहात, कॉमेडी सिनेमा आहे, दोघांनी काहीतरी सीन इम्प्रोवाईज केले असतील, किंवा तुमच्या दोघांना एकत्र बघणं हे आमच्या प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? हो, भरतबरोबर काम करणं हा खूपच आनंदाचा भाग असतो, कारण तो इतकी वर्ष काम करतो आहे आणि अनेक कामं त्याची यशस्वी आहेत. त्याचं एक टायमिंग आहे, त्या टायमिंगला तुम्हाला मॅच करून काम करता आलं तर फार मजा येते. आणि माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही आपलं एक टायमिंग असतं इनहेरंट जे असतं ते, पण समोरच्याचं काम पाहून बघून त्याच्या टायमिंगला मॅच करून आपण काम करणं हा सुद्धा एक वेगळा अभ्यासाचा भाग असतो. सो मला वाटतं कॉमेडी नटाबरोबर काम करणं हा तसा डिफिकल्ट जॉब आहे, पण तसा तो आनंददायीही पण आहे. आणि सेटवर तुम्ही एकत्र मजा मस्ती करायचे, काम करायचे, तर तेव्हाचे काही किस्से? तशी काही मजा मस्ती आम्ही वगैरे फार मी त्या झोनमध्ये नसतो कधी, आणि फार काही जरी धमाल वगैरे केली आहे, पण आम्ही जी काही रोजची कोकणामध्ये असल्यामुळे खूपच आनंदाचा भाग होता. रोज मी चालत यायचो सेटवरून आमच्या रिसॉर्टपर्यंत, जवळपास 6-7 किलोमीटरचं अंतर होतं ते. मी चालत यायचो संध्याकाळी, मस्त पॅकअप झालं की अंधारलेला असायचं आणि चालत चालत फार मजा यायची त्या रस्त्यावरून चालत येताना. मग आलं की दिवसभरात कोणतरी गाठलेला असायचं शूटिंग बघायला येणाऱ्या माणसांपैकी, मग त्यांना काहीतरी जवळा भाकरी करून आणायला सांग, चिकन वडे बनवून आणायला सांग, मासेस तळून आणायला सांग, अशा गोष्टी आम्ही खूप केलेल्या आहेत. त्यामुळे मजा आम्ही शूटिंगला केली. हो दादा, जसं की यामध्ये लव्ह स्टोरी आहे आणि मला असं वाटते की प्रेक्षकांना वैभव दादाची लव्ह स्टोरी पण थोडीशी कळणं पण माहिती असायला पाहिजे, कारण की आतापर्यंत शाकाल बघितलं आहे आणि यामधलं पण कॅरेक्टर तुझं थोडंसं आहेच, तर तुझी लव्ह स्टोरी कशी होती, तुझं लग्न वगैरे कसं जुळलं? नाही, माझी लव्ह स्टोरी नाही आहे, आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण ज्या काही टिपिकल नेहमी आपलं जे बघणं वगैरे होतं तसं सगळं झालं आणि झालं लग्न. कमाल कमाल. एकदा काय अपील करशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी हेच अपील करेन किंवा हेच मी आवाहन करेन की रसिक हो, मराठी सिनेमाचा प्रेक्षक फार कमी होत चालला आहे आणि सिनेमा काढणं ही फार मोठी रिस्क होऊन बसलेली आहे. पण माझं एवढंच कमीत कमी तुम्हाला सांगणं आहे की एखाद्या सिनेमाविषयी समजा बरं मत असेल तर तो सिनेमा प्लीज जाऊन सिनेमागृहामध्ये बघा, कारण तुम्ही सिनेमा पाहिला नाही तर मराठी सिनेमाला फार त्याची दुर्दशा होण्याची परिस्थिती आहे. कारण एक सिनेमा काढायचा म्हणजे कमीत कमी 2.5-3-3.5 कोटी, कमीत कमी म्हणतो आहे मी, 2.5-3 कोटीपर्यंत खर्च जातो त्या निर्मात्याला, त्या सगळ्यांना. हे बघा, कलाकाराला पैसे मिळतात, दिग्दर्शकाला पैसे मिळतात, सगळ्या तंत्रज्ञांना पैसे मिळतात. माझं म्हणणं आहे त्या प्रोड्युसरला पैसे मिळता मिळता राहून जातात या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो त्याचे पैसे म्हणजे सगळ्या सिनेमाला जा असं माझं म्हणायचं नाही आहे. जे सिनेमे उगाचच आहेत, जे तद्दन आहेत, ज्यांची बघून आलेल्या प्रेक्षकांनी सांगितलं नको बघू, अरे फार उगाच काय वाटेल ते दाखवलं आहे, असे सिनेमे असतील तर नका बघू. पण चांगले सिनेमे जर आले असतील आणि लोकांनी सांगितलं की अरे छान सिनेमा आहे पहा, तर ते OTTवर येण्याची तुम्ही वाट नका बघू आणि प्लीज जाऊन सिनेमागृहांमध्ये सिनेमे पहा. धन्यवाद. थँक्यू सो मच.